उपस्थित सर्व मान्यवर, आज आमदार भरत शेठ गोगावले आहेत, आमदार दीपक केसरकर जी आहेत, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवतडे, सचिन कल्याण शेट्टी, शाहजी बापू पाटील, संजय राठोड, दादाजी भुसे, बंडू जाधव खासदार, आकाश पुणकर, श्रीकांत शिंदे, विजय बापू शिवतरे, रवींद्र फाटक, सर्वच सन्माननीय मान्यवर, गैनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर नामदेव देशमुख, ॲडव्होकेट माधवी निगडे, हबब प्रकाश जवंजाळ, भागवत भूषण अतुल शास्त्री, बगरे गुरुजी, शिवाजीराव मोरे, सर्व मान्यवर, अनेक लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांचंच मनापासून आज या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आषाढी 2022 मानाचा वारकरी सन्मान मुरली बबन नवले आणि जिजाबाई मुरली नवले त्यांचेही मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो. 1987 पासून ते मुक्काम पोस्टर रुई तालुका गेवराई जिल्हा बीड 87 पासून वारी करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात 12 वर्षापासून पायी वारी करत आहेत. शेती व्यवसाय आहे आणि अशा या कुटुंबाला आज मानाचा वारकरी हा सन्मान मिळाला आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. शेकडो वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या या भक्तिरसामध्ये सहभागी होऊन पांडुरंगाच्या महापूजेचा आषाढी एकादशीचा सन्मान मला मिळाला आहे. हे माझं मी भाग्य समजतो. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. यामध्ये पांडुरंगाची कृपा, सद्गुरु कृपा आणि सर्वांचीच आईवडिलांची पुण्याई आणि महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या वतीने आज ही महापूजा झालेली आहे. माझे सर्व सहकारी इकडे आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, हे देखील या महापूजेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. लाखो वारकरी विठूनामाचा जयघोष करत महाराष्ट्रातील देऊ आळंदी, शेगाव, पैठण इत्यादी अनेक ठिकाणाहून पायी चालत पंढरीच्या पावनभूमीकडे आले आहेत. दरवर्षी न चुकता हे सगळं होत असतं, परंतु गेले 2 वर्ष करोनामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम होऊ शकला नाही. परंतु मला वाटतं यावर्षी किती 10 लाखापेक्षा जास्ती लोक असतात. यावर्षी मोठा उत्साह आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळाला. 10 लाखापेक्षा जास्ती वारकरी पांडुरंगाचं नामस्मरण करत या आषाढीमध्ये सहभागी झाले, त्यांनाही मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, समाजातले सर्व घटक, गुंतवणूकदार असेल, भांडवलदार असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, किंबहुना या राज्यातला समाजातला प्रत्येक घटक असेल, या सर्वांना सुखाचं हे वर्ष, आनंदाचं, समृद्धीचं जावो अशा पांडुरंगचरणी मी प्रार्थना देखील करतो. कोविडचं संकट तर आता लवकरच जायला पाहिजे, ते जात आहे, परत थोडं वाढतं आहे, परंतु आता कायमस्वरूपी आता त्याची जाण्याची वेळ आली. पांडुरंगाच्या पुण्याईने
हे संकट देखील दूर होईल आणि राज्यावरची दुःख अरिष्ट संकट सगळ्या अडचणी दूर होवो असं पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो। पांडुरंगाला मगाशी मी साकडं घातलंय, या राज्यातला बळीराजा असेल, वारकरी असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, समाजातला प्रत्येक घटक जो आहे त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद समाधान त्याला मिळो आणि अशासाठी पांडुरंगाला मी प्रार्थना केलेली आहे। आणि हे राज्य जे आहे आपलं हे राज्य विकासाकडे गेलं पाहिजे, या राज्याची प्रगती झाली पाहिजे, या राज्याला राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि या राज्यातल्या प्रत्येकाच्या गोर गरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस आले पाहिजेत अशा प्रकारची प्रार्थना आणि प्रयत्न राज्य सरकारचं असेल। यामध्ये राज्यामध्ये कृषी उद्योग आणि शैक्षणिक आरोग्य या सगळ्या क्षेत्रामध्ये या राज्याला चांगले यश मिळो अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो। राज्यामध्ये उशिरा का होईना पण चांगल्या पावसाची सुरुवात झालेली आहे, काही ठिकाणी जास्ती पडतो आहे पण तिकडे आपली यंत्रणा सगळी काम करते आहे, कुठेही जीवितहानी होऊ नये नुकसान होऊ नये याची काळजी शासन घेत आहे, ती जबाबदारी शासनाची आहे। आणि म्हणून यामध्ये बळीराजा आता सुखावतो आहे, त्याला या वर्षी चांगला पाऊस आला तर चांगलं पीक येईल आणि त्यासाठी देखील शासन पूर्ण प्रयत्नशील असेल। या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे, थांबल्या पाहिजे, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि राज्याच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू। कारण जलयुक्त शिवार योजना सुरू झाली आहे, मध्ये थोडी खंडित होती परंतु आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला। त्याचबरोबर जे समुद्रात पश्चिम नद्यांमधून जे वाया जाणारं पाणी ते देखील वळवून मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये आपल्याला कसं वळवता येईल या दृष्टीने देखील शासन प्रयत्नशील आहे आणि नक्की पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यामध्ये यश येईल। आजच आम्ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही दोघंही भेटलो आणि त्यांना त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की या राज्याचा उत्कर्ष करण्यासाठी, या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला शेतकऱ्यासकट सगळ्यांना चांगले दिवस येण्यासाठी आपण चांगल्या योजना राबवा, केंद्र सरकार आपल्या राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशा प्रकारची ग्वाही देखील त्यांनी दिली। त्यामुळे मला वाटतं आपण जी काय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी आपल्याला सांगू इच्छितो, आज मला हा भाग्याचा दिवस मानाचा दिवस आज मला पांडुरंगाची पूजा करण्याचे मिळालं आहे आणि हे सगळं आपल्या आशीर्वादाने झालेलं आहे, जनतेच्या आशीर्वादाने झालं आहे आणि आमचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असतील, गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण असेल आणि तमाम सगळ्यांचे थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि माझ्या सर्व 50 आमदारांचं सहकार्य यामुळे हा आजचा दिवस उजाडलेला आहे हे मी कदापि विसरू शकणार नाही। आणि म्हणून या राज्यातल्या जनतेसाठी जेवढं काही करता येईल ते नक्की शासनाच्या माध्यमातून केलं जाईल अशा प्रकारची ग्वाही मी या ठिकाणी आपणास देऊ इच्छितो। मला वाटतं प्रधानमंत्री महोदयांनी देऊ येते काही दिवसापूर्वी ते आले होते आणि त्यांनी केंद्र सरकारतर्फे पालखी मार्गासाठी काही घोषणा देखील केली होती आणि 1200 कोटी रुपयाची घोषणा केली आणि जे काय असेल तर त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो। शेवटी वारकरी बांधवांना वारीकरता लागणाऱ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्यामध्ये देखील राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही,
हे देखील मी या प्रसंगी सांगू इच्छितो। आणि शेवटी राज्य आणि केंद्र सरकार एक मोठी ताकद निर्माण होत असते आणि याचा सदुपयोग आपण केला पाहिजे। वारकरी संप्रदाय हा एक आपल्या राज्यातला देशातला मोठा वर्ग आहे। कारण आपण आम्हाला आठवत आहे आपले जे सप्ताह म्हणजे दरवेळेला कीर्तनकार आपले प्रत्येक ठिकाणी जे समाज प्रबोधनाचं काम करत होते, ग्रामीण भागात असेल शहरी भागामध्ये असेल, आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन अनेक ठिकाणी सगळे करत होते। आणि मला आठवत आहे आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब एकही सप्ताह कधी चुकवायचे नाही, आम्ही त्यांच्यासोबत जायचो आणि ते म्हणायचे की काही वेळ तरी सुद्धा पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये एवढी लोकं बसतात, त्यांच्या आयुष्यातले धगधगीचे सगळे आयुष्यातले जे काही जीवन आहे या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये बसल्यानंतर फार त्यांना त्याच्यामध्ये समाधान मिळतं। एक पांडुरंगाचं नामस्मरण घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते, शांती मिळते। आणि याचमुळे हे सगळं समाज प्रबोधनाचं काम हे वारकरी संप्रदाय करत असतो, त्यामुळे यांचं मोठं योगदान आहे। आणि म्हणून ही मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची आहे। आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्यासाठी जे जे काही करता येईल, मगाशी आपल्या गैनीनाथ महाराजांनी सांगितलं की या मंदिर देवस्थानासाठी शासनाच्या माध्यमातून जो काही DPR आपण करणार आहात, मी आपल्याला सांगू इच्छितो ज्या दिवशी मी या आषाढी एकादशीची कार्यक्रमाचा आढावा घेत होतो, त्या आढावा घेत असतानाच मी आमच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की जसे इतर मोठी देवस्थानं असतात तिकडे सगळी व्यवस्था असते, स्वच्छता असते, सगळ्या सोयीसुविधा असतात, चांगले रस्ते असतात, फुटपाथ असतात, पिण्याचं स्वच्छ मुबलक पाणी मिळतं, तिथे मोठ्या प्रमाणावर स्नानगृह असतात, शौचालयं असतात, अगदी परिसर स्वच्छ असतो आणि त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा असतात, तशा प्रकारचा एक विशेष आराखडा, विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत। आणि आपण जे म्हणालेलं आहात तो जो काही आपण ज्याला मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये कमी पडणार नाही, आणखी त्याच्यामध्ये जेवढं काही लागेल शासनाकडून त्याची पूर्तता केली जाईल। कारण शेवटी लाखो वारकरी सर्वसामान्यांचा हा पांडुरंग देव आहे, त्यामुळे लाखो भक्त इकडे येत असतात, लाखो वारकरी येतात, आषाढी कार्तिकीला येत असतात, इतर वेळेला दर्शनासाठी येत असतात। आणि म्हणून आपला जो काही DPR आहे तो नक्की आपण लवकरात लवकर तयार करा, त्याला शासन मंजुरी देईल। त्याचबरोबर हा पंढरपूर परिसर जो आहे, चंद्रभागेचा परिसर असेल किंबहुना सगळा परिसर असेल, एक याला एक आपण वेगळं स्वरूप कसं देता येईल आणि याचं पावित्र्य आपल्याला कसं जपता येईल, ते कसं वाढवता येईल, यासाठी आपण नक्की प्रयत्न करू। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे सगळं करण्याची संधी मिळाली तर मी नक्की माझं भाग्य समजेन, एवढंच आपल्याला मी या प्रसंगी सांगतो। कुठेही काही कमी पडणार नाही, शेवटी पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं गाडा चालणार आहे, सगळे कष्ट दुःख सगळी दूर होणार आहेत, सगळ्या अडचणी दूर होणार आहेत। कारण हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, हे सगळ्यांना वाटलं पाहिजे। मग वारकरी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील, समाजातला प्रत्येक घटक या सरकारबद्दल हे माझं सरकार आहे, हे आमचं सरकार आहे, अशा प्रकारची भावना या सरकारच्या कामातून निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही आमचे सर्व सहकाऱ्यांच्या सोबत करू, एवढंच आपल्याला या प्रसंगी मी सांगू इच्छितो। आणि ज्या ज्या काही सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्यामध्ये कुठेही काही हात आखडता घेतला जाणार नाही, एवढंच मी या प्रसंगी आपणास सांगू इच्छितो। आणि मगाशी मला काही निवेदनं दिलेली आहेत, कामगारांच्या बाबतीत देखील निवेदन प्राप्त झालेले आहेत, त्यांचा देखील संबंधित लोकांशी बोलून योग्य तो निर्णय त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। शेवटी कुठलाही घटक समाधानी असला पाहिजे, दुःखी असता कामा नये। शेवटी शासन कुणासाठी आहे? शासन लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आहे, शासन या राज्याचा विकास करण्यासाठी आहे। आणि आम्ही तुम्हाला माहीत आहे आम्ही अगदी खालून ग्रासरूटमधून इथपर्यंत आम्ही सगळे पोचलो आहे,
आमचं काही सगळे जे आमचे आमदार इकडे समोर बसलेले आहेत यांचं काही फार मोठी अशी राजकीय पार्श्वभूमी असं काही नव्हती, परंतु शून्यातून सगळे विश्व निर्माण करणारे कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यामुळे त्यांना खालचं जे काही ग्रासरूटचं जे काही अडचणी असतात त्याची माहिती त्याचा अनुभव पुरेपूर आहे, त्यामुळे नक्की याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल. मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी मला आपण ही संधी मिळाली त्याबद्दल मी देवस्थान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. धन्यवाद.